शिक्षण विभागाचा अमेझॉन सोबत करार कोडिंगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याचा शासनाचा माणस आहे या उद्देशाने राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि अमेझॉन फ्युचर इंजिनियर इनिशिएटिव्ह तसेच लीडरशिप फॉर इक्विटी या दोन संस्थांसमवेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला संजय राऊतांनी केला पाचशे कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप विरोधकांवर होत असलेल्या ईडीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवून भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चौकशीची मागणी केली आहे या कारखान्यात पाचशे कोटींची मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे यावेळी भ्रष्टाचाराला धर्म व राष्ट्रीय पक्ष नसतो त्यामुळे भ्रष्टाचाराची वाळवी नष्ट व्हावी या मताचा मी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे नाटू नाटू या गाण्याला मिळाला ऑस्कर आर 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 चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे या गाण्याला संगीत एम एम किरवाण यांनी दिले आहे तर हे गाणे चंद्र बोस यांनी लिहिले होते तसेच आधी द एलिफंट व्हिस्पर्सने सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट प्रकारात ऑस्कर मिळवला आहे दरम्यान आर 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 हा चित्रपट दिग्दर्शक राजामौली यांनी दिग्दर्शित केला आहे अमेरिकेत शंभर फूट बंदारा फुटल्याने खळबळ पद अमेरिकेतील पजारो नदीवर मांडण्यात आलेला बंधारा हा सुमारे शंभर फूट रुंद होता शनिवारी पहाटे मुसळधार पावसाने हा बंधारा फुटल्याने परिसरात सर्वत्र पाणीच पाणी साचले आणि परिस्थिती बिकट झाली मात्र प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून परिस्थिती हाताळण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे मुश्रीफ वकिलांच्या माध्यमातून मांडणार आपली बाजू मुश्रीफ ईडी कार्यालयात आज प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाही ते त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून बाजू मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे गेल्या काही दिवसांपासून कारखान्यात झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या आरोपामुळे धाडी पडले आहेत त्यामुळे ते आज ईडीच्या चौकशीला सामोरे जातात का याबाबत चर्चा रंगली होती म्हणूनच आमचा कसब्यात पराभव चंद्रकांत पाटलांची कबुली आतापर्यंत शांत असलेले पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अखेर कसवा पराभवावर आहे ते म्हणाले आहेत की विरोधक यावेळी मतविभाजन यशस्वीरित्या टाळू शकल्याने जिथे भाजप विरुद्ध मविया अशी थेट लढत झाली परिणामी आपला पराभव झाला असं विश्लेषण चंद्रकांत पाटील यांनी कसब्याच्या पराभवाचं केलं आहे सप्ताहाची सुरुवात होणार बाजाराच्या घसरणीने सिलिकॉन व्हॅली बँकेबाबत आलेली बातमी या सप्ताहाचा प्रारंभ बाजार घसरण्यानं करू शकते त्याचबरोबर अमेरिकेतील चलनवाढीच्या आकडेवारी व वा त्यानंतर होणाऱ्या फेडरल रिझर्वच्या बैठकीत व्याजदर वाढण्याची शक्यता आहे याचा बाजारावर विपरीत परिणाम होऊ शकतो मधील या लॉकडाऊनने नागरिक संतप्त इन्फ्लुएंझाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चीनमधील शाणकसी प्रांतात असलेल्या शियान शहरातील अधिकाऱ्यांनी एका इमर्जन्सी रिएक्शन प्लॅनची घोषणा केली होती यात फ्लूची स्थिती गंभीर झाल्यास बाजारपेठा शाळा आणि इतर गर्दीचे ठिकाणं बंद करण्यास सांगण्यात आले होते आणि सभापतींनी या नेत्यांना मोबाईल न वापरण्याची समज दिली आज सभागृहात पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात लक्षवेधीवर चर्चा सुरू होती या चर्चेत महादेव जानकर अमोल मिटकरी सचिन अहिर मनिषा कांदे आणि हे सदस्य सहभागी झाले होते या दरम्यान इतर काही सदस्य चर्चा सुरू असताना मोबाईलवर बोलत होते ही बाब काही सदस्यांसह सभापती नीरम गोरे यांच्याही लक्षात आली तेव्हा त्यांना सदस्यांना थेट समज द्यावी लागली दिल्लीतील आमदारांच्या वेतनामध्ये तब्बल सहासष्ट टक्क्यांनी वाढ दिल्लीतील आमदारांच्या वेतनामध्ये सहासष्ट टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे आता त्यांना दर महिन्याला नव्वद हजार रुपये मिळतील यापूर्वी दिल्लीतील आमदारांना वेतन म्हणून चोपन्न हजार रुपये मिळत होते जुलै दोन हजार बावीस मध्ये दिल्लीच्या विधानसभेमध्ये आमदारांनी मंत्र्यांच्या पगारात वाढ करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर करून घेतले होते शेअरवरी सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतील